नमस्कार, आपणा सर्वांचे सॅम कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे. संक्रांत जवळ येत आहे, त्यामुळे मी आज तुम्हाला तीळ आणि साखर आणि तीळ आणि गुळ या दोन पदार्थांपासून अगदी हलका, म्हणजे ज्यात लो कॅलरीज आहे आणि खायला खुसखुशीत लागेल आणि चटकन होणारा एक पदार्थ मी तुम्हाला दाखवत आहे. त्याचे नाव आहे तीळ पापड. आपण तीळ पापड बनवत आहे, त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी तीळ, एक वाटी गुळ, एक वाटी साखर आणि एक अर्धा वाटी साजूक तूप. आपण गॅस ऑन करून घेऊ. त्यामध्ये आपण पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये आपण तीळ घालतो आहे. तीळ छान आपण भाजून घेऊया. तिळांचा रंग थोडासा पालटला आहे, थोडे गोल्डन कलरचे आपले तीळ झालेले आहे. आता आपण काढून घेऊ. आपण यामध्ये एक अर्धा टीस्पून तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण एक वाटी साखर घेतोय आणि ही साखर मेल्ट करतोय आपण, म्हणजे त्याचा पाक होतोय. घेताना मी पिठी साखर घेतली आहे. पिठी साखर घेतल्यामुळे ती पटकन विरघळते. हे बघा, आता आपला असा साखरेचा पाक झाला आहे. त्यात अजून काही गोळे आहेत, ते आपण पूर्ण विरघळून घेऊया. त्यानंतर आपण हे भाजलेले तीळ आहे ते त्यामध्ये टाकतो आहे. साधारण जेवढी साखर असेल तेवढेच तीळ लागतात. एक वाटी साखर असेल तर एक वाटी जवळपास तीळ लागतात. ते बघायचं आपल्याला केवढं त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, ते किती जाड पातळ ते मी तुम्हाला दाखवते आहे. तेवढेच तीळ हवे. हे बघा, साधारण एवढं हे झालं. आता गॅस बंद केला आपण. असं मिश्रण पूर्ण हलवून घ्यायचं आणि थोडं एक दोन मिनटं गॅस बंद करून थोडं हलवत राहायचं. तयार मिश्रण आपण तूप लावलेल्या प्लॅस्टिकवर ओततो आहे. एका पापडाचा गोळा जेवढा घेतो तेवढंच आपण घेणार हे मिश्रण. लगेच आपण दुसरं प्लॅस्टिक त्यावर लावतो आहे तूप लावलेलं. त्यानंतर लाटण्याने जेवढं शक्य होईल तेवढा पातळ पापड आपल्याला तयार करायचं आहे. जेवढा पातळ लाटता येईल तेवढा आपण लाटायचं. अति पारदर्शक दिसेसवर आपण तो पातळ लाटतो आहे. अशा प्रकारे आपला हा साखरेचा तीळ पापड तयार झाला आहे. आता आपण गुळाचा तीळ पापड तयार करतोय. त्यासाठी आपण पाव वाटी गुळ घेतलेला आहे, एक टीस्पून तूप घेतलेलं आहे. एक टीस्पून तूप घेतल्यानंतर त्यामध्ये गुळ घालून आपण तो विरघळवतोय. गुळाचा म्हणजे साधारण छान असा पाक होतपर्यंत आपण तो हलवतो आहे. एकही गडा राहता कामा नये आणि मंद आचेवर हळूहळू हलवायचा आहे तो, नाही तर गुळ जर जळून गेला तर त्याचा रंग बदलतो. बघा, आणि जेवढा गुळ आपण पाव वाटी गुळ घेतला आहे पाव वाटीच तीळ घेतली आहे. मिश्रण हलवत राहायचं सारखं आणि गॅसवरचं जे भांडं गॅसवर जे ठेवलेलं आहे ते भांडं आपण लगेच वर उचलून घेतलं, कारण गॅस गरम असल्यामुळे ते त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण वरती थोडं बाजूला किंवा बाजूलाही आपण ठेवून परत हलवू शकतो. आणि आता हे थोडं थंड होऊ द्यायचं, म्हणजे हाताला घेतल्याबरोबर एकदम जोरात चटका लागला नाही पाहिजे. बघा, आपलं हे मिश्रण
पापडासाठी तयार आहे. हात लावून बघते आहे मी, माझा हाताला टच होईल एवढं, म्हणजे चटकानं नाही बसत आहे एवढं ते मिश्रण, इतपत थंड झालेलं आहे. आता आपण ते काय प्लॅस्टिकवर टाकतो आहे. प्लॅस्टिक तर तूप लावून घेतलं आहे. प्लॅस्टिकवर घेतो आहे, त्याचं छान गोळा करून घेते आहे मी, म्हणजे इकडे तिकडे पसरू नये असं छान गोल हे करून घेतल्यावर दुसरं प्लॅस्टिक लावते आहे त्यावर. आणि आता हळूवारपणे त्याला जेवढं गोल आणि पातळ लाटता येईल तेवढं आपण लाटतो आहे. जेवढं शक्य आहे जेवढा मोठा होईल तेवढा आपण तो पापड अलगदपणे लाटतो आहे. तीळ जेवढा थीन असतो पातळ तेवढ्याच जाडीचं आपण पापड करतो. अशा प्रकारे हा आपला गुळाचा तीळ पापड तयार झाला आहे. बघा किती सुंदर पारदर्शक दिसतोय तो. अशी ही साधी सोपी तिळपापड रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही घरी करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही कॉमेंट करा आणि माझं सॅम कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.